लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपण पाहणार आहोत सावी एका कुंडीमध्ये छोटंसं झाड लावत असते आणि त्यावेळी विणू तिला म्हणतो की मलासुद्धा झाड लावायला शिकवू आणि मग सावी त्यालासुद्धा झाड कसं लावायचं ते शिकवते आणि त्यामुळे विनू खूपच खुश होतो तो सावीला विचारतो की तुला झाड लावायला कोणी शिकवलं त्यावर सावी सांगते आईने आणि मग त्यानंतर ती त्या कुंडीवर लिहिते की माझे बाबा लवकर येणार आहेत आणि ते बघून विनू तिला विचारतो की हे इथे पण का त्यावर सावी सांगते हो मी जिथे जाणार तिथे हे असणार त्यावर विनू तिला विचारतो पण तू हे असं का लिहिलं आहे त्यावर सावी म्हणते कारण आईने सांगितलं आहे नेहमी पॉझिटिव्ह विचार करायचा आणि त्यामुळे मी हे असं लिहिलं आहे आणि त्यावर विनू म्हणतो मग आजपासून मी सुद्धा पॉझिटिव्ह विचार करणार त्यावर सावी म्हणते हो तू सुद्धा पॉझिटिव्ह विचार कर म्हणजे लवकरच तुझा पाय बरा होईल आणि मग त्यानंतर ते दोघेजण ती कुंडी घेऊन बाहेर जाण्यासाठी निघतात आणि त्याचवेळी रुक्मिणी राजश्री आणि ऋतुजा समोरून येत असतात रुक्मिणी त्या दोघींसोबत बोलत चाललेली असते त्यांच्यापैकी एकीचंही लक्ष नसतं आणि इकडे विणू आणि सावीसुद्धा कुंडी घेऊन बाहेर चाललेल्या असतात त्यांचंही लक्ष नसतं आणि नेमकी सावी रुक्मिणीला जाऊन धडकते आणि ती कुंडी खाली पडून फुटते त्यामुळे रुक्मिणी खूपच चिडते कारण त्या, त्या कुंडीतील माती तिच्या साडीवर देखील उडलेली असते घडलेला प्रकार बघून सगळ्यांनाच धक्का बसतो विणू आणि सावी खूपच घाबरलेले असतात तर रुक्मिणी मोठ्याने सावीवर ओरडते तर सावी तिला म्हणते की विनूच्या मोठ्या आजी यामध्ये फक्त माझी चूक नाही आहे तर तुमचीसुद्धा चूक आहे कारण तुमचंही लक्ष नव्हतं मात्र त्यावर रुक्मिणी म्हणते की माझ्याशी या शब्दांमध्ये बोलायचं नाही आणि मला उलट उत्तर तर अजिबात द्यायचं नाही आणि त्यामुळे ऋतुजा खूपच खुश होते तर राजश्री रुक्मिणीला शांत करण्याचा प्रयत्न करत असते मात्र रुक्मिणी तिला सांगते की तू या सगळ्यापासून लांब राहा आणि त्यानंतर ती मोठमोठ्याने डॉक्टर सिंधू सावंत असं ओरडायला सुरुवात करते त्यामुळे सिंधू बाहेर येते ती फुटलेली कुंडी बघून तिलाही धक्का बसतो तर रुक्मिणी तिला म्हणत असते की बघ तुझ्या मुलीने हे काय केलं आहे ते आणि त्यावर ऋतुजासुद्धा लगेच सिंधूला टोमने मारायला सुरुवात करते तर सावी सिंधूला सांगत असते की आई मी हे सगळं मुद्दाम नाही केलं आणि यात फक्त माझी एकटीची चूक नाहीये या विनूच्या मोठ्या आजींचं सुद्धा लक्ष नव्हतं आणि माझंही लक्ष नव्हतं त्यामुळे आम्हा दोघींची धडक झाली मात्र सावीचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी खूप चिडते आणि ती सावीचा कान पिरगळते आणि त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो सावीला खूप त्रास होत असतो त्यामुळे सिंधू पटकनमध्ये पडते आणि ती सावीला बाजूला घेते घडलेल्या प्रकारामुळे ती खूप चिडलेली असते ती रुक्मिणीला म्हणते की पहिली गोष्ट म्हणजे सावी मुद्दाम कोणाचंही नुकसान करणार नाही दुसरी गोष्ट ती खोटं बोलत नाही ती जे सांगते ते खरंच असणार म्हणजे या सगळ्यामध्ये फक्त तिच्या एकटीची नाही तर तुमचीही चूक असणार मात्र सिंधूचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी अजून चिडते ती सिंधूला म्हणते की माझ्याशी अशा शब्दांमध्ये बोलायचं नाही मी तुला शेवटचं सांगते तर ऋतुजा म्हणत असते की तू सतत माझी मुलगी माझी मुलगी म्हणून नाचत असते ना गं मग एकदा सांग तरी या मुलीचा बाप कोण आहे आणि त्यावर सिंधू चिडूनच म्हणते की या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी बांधील नाही आहे आणि त्यावर ऋतुजा म्हणते ठीक आहे पण ज्या मुलीचं नाव घेऊन तू सतत नाचत असते तिला तरी माहिती आहे का तिचा बाप कोण आहे ते आणि तिचं हे बोलणं ऐकून सिंधू खूपच चिडते ती ऋतुजाला म्हणते की मला तुमच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर द्यायचं नाही कारण मुळातच तुमचा आणि माझा काही संबंध नाही मात्र त्यावर रुक्मिणी म्हणते की माझ्याशी आणि माझ्या घरातील लोकांशी तू या शब्दांमध्ये बोलायचं नाही मी सांगितलेले नियम तुझ्या लक्षात आहेत ना की तुला परत एकदा सांगायला हवेत आणि त्यावर सिंधू म्हणते की तुम्ही सांगितलेले नियम माझ्या चांगलेच लक्षात आहेत पण एक गोष्ट तुम्ही ही लक्षात ठेवा की मी इथे तुमच्या नातवावर उपचार करण्यासाठी राहत आहे आणि तेसुद्धा मिसेस रत्न आग्रह केल्यामुळे कारण मला इथे राहण्याची अजिबात हाऊस नाही आणि दुसरी गोष्ट अशी की मी तुमच्या नातवावर उपचार करण्याचा एकही रुपया घेत नाही आहे परंतु तरीही या घराचं भाडं देण्याचा निर्णय मान्य केला आहे आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की राघवने तुला ब्लँक चेक दिला होता परंतु तू काही केलं तर तो फाडून टाकला त्यामुळे मी तुमच्या नातवावर उपचार करण्याचे पैसे घेत नाही आहे मी त्याच्यावर फुकट उपचार करते हे मला ऐकवू नको याला स्वाभिमान नाही तर दुराभिमान म्हणतात आणि घराचं भाडं देत ते हे सुद्धा मला सांगू नको कारण मीच तुला ते द्यायला सांगितलं आहे आणि ते ऐकून सिंधू काहीच उत्तर देत नाही तर रुक्मिणी तिला सांगते की जर तुला या घराचं भाडं द्यायचं नसेल तर दरवाजे उघडे आहेत तू या घरातून निघून जाऊ शकते आणि ते ऐकून सिंधू लगेच तिच्या रूममध्ये जाते तर इकडे ऋतुजा हसतच रुक्मिणीला म्हणत असते की बरं झालं वहिनी तुम्ही त्या सिंधूची चांगलीच जिरवली रिकडे सिंधू तीस हजार रुपये घेऊन येते आणि रुक्मिणीच्या हातात देत म्हणते की हे घ्या एका महिन्याचं आगाऊ भाडं तीस हजार रुपये कॅशमध्ये तर रुक्मिणीसुद्धा हसतच ती कॅश घेते तर सिंधू तिला सांगते की यापुढे माझ्यासोबत आणि माझ्या मुलीसोबत असं वागायचं नाही नाहीतर त्याचे परिणाम खूप वाईट होतील आणि त्यानंतर ती सावीला घेऊन रूममध्ये जाते ती सावीवर खूप चिडलेली असते आणि जोरात तिचा हात पकडते तर सावी तिला म्हणत असते की आई प्लीज मला सोड यामध्ये माझी खरंच काही चूक नाही आहे आणि तिचं ते बोलणं ऐकून सिंधूला काय करावं ते सुच नाही ती मनाशी म्हणत असते की या सगळ्या लोकांच्या मनात माझ्याबद्दल किती राग आहे पण भूतकाळामध्ये जे काही झालं त्यात चूक फक्त माझ्या एकटीची होती का तर इकडे सावी सिंधूला रडताना बघून कान पकडून तिची माफी मागते त्यामुळे सिंधू रडतच तिला जवळ घेते ती मनाशी म्हणत असते की सावी ती मोठी आजी फक्त विनूची नाही तर सुद्धा आहे हे घर या घरातील माणसं तुझी आहेत पण मी हे तुला सांगू शकत नाही प्लीज बाळा मला माफ कर आणि त्याच वेळी त्यांना मंगेशचा व्हिडिओ कॉल येतो त्यामुळे सावी खूपच खुश होते परंतु त्यानंतर ती मंगेशला सांगते की मंगू तू प्लीज आईला समजावू ना ती सतत रडत असते आणि त्यामुळे मंगू ही काळजीत पडतो त्यानंतर तो सावीला सांगतो की तू इथे काय करते विनूसोबत खेळायला जा त्यामुळे सावी तेथून निघून जाते आणि मग मंगेश सिंधूला काय झालं आहे ते विचारतो मात्र सिंधू त्याला काही सांगत नाही परंतु तिच्या चेहऱ्याकडे बघून मंगेशला समजतं की नक्कीच तिला कोणीतरी काहीतरी बोललं असणार आणि मग तो सिंधूला हसवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचं बोलणं ऐकून सिंधूसुद्धा खुश होते तर दुसरीकडे राघव आणि राणी बाहेरून येतात राजश्री त्यांना सगळं सामान मिळालं का ते विचारत असते त्यावर ते, ते दोघेही हो म्हणतात आणि त्यानंतर राणी रुक्मिणीसोबत किचनमध्ये जाते तर विनूच्या फिजिओथेरपीसाठी राघवने जे सामान आणलेलं असतं ते देण्यासाठी तो सिंधूच्या रूममध्ये जातो आणि त्यावेळी सिंधू मंगेश सोबत बोलत असते आणि नेमकं त्यांचं नेम बोलणं राघव ऐकतो आणि खूप चिडतो तो वैतागून त्या सामानाची पिशवी दरवाजाला अडकवतो आणि तेथून निघून जातो त्यानंतर राणी त्याला काय झालं ते विचारते मात्र राघव तिला काही सांगणार इतक्यात त्याला आठवतं की आपण आईला वचन दिलं आहे की राणीला मी कधीच दुखवणार नाही आणि त्यामुळे तो राणीला काही सांगत नाही आणि मग त्यानंतर तो राणीला खुर्चीवर बसवतो आणि त्याने दुपारी तिच्यासाठी जो हार विकत घेतलेला असतो तो स्वतः तिच्या गळ्यात घालतो आणि त्यामुळे राणी खूपच खुश होते ती मनाशी म्हणत असते की या दिवसाची मी कधीपासून वाट बघत होते असं वाटते की हा हार कधीच गळ्यातून काढू नये मात्र त्याच वेळी सिंधू त्या ठिकाणी येते मात्र राघव राणीला एकत्र बघून ती लगेच तेथून निघून जाते तिला खूप त्रास होत असतो मात्र ती मनाशी म्हणते की सिंधू सावर स्वतःला जर सावीने तुला असं बघितलं तर काय वाटेल तिला तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत सिंधूला समजतं की तिने जी अंगठी विकलेली असते ती अंगठी राणीनेच विकत घेतलेली असते आणि त्यामुळे ती राणीकडे जाते मात्र राघव म्हणतो की आता ती अंगठी राणीची आहे तुमचा त्यावर काही अधिकार नाही त्यामुळे राणी खूपच खुश होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा